इथे पत्रकार आहेत, पोलिसांची माणसं आहेत, बीबीची माणसं आहेत, सीआयडी आहे, सर्वेलन्स आहे, सगळे सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा मी तुम्हाला घोषित करतो, वीज बिल भरायचं नाही की नाही झालंच पाहिजे, पंचनामे नाही झाले तर नुकसान भरपाई मोजणार कशी? आजही ज्या वेळेला विम्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे अंधार होता, कळतच नव्हतं आपल्या विम्याचं काय झालं, तब्येत बरोबर नसताना सुद्धा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यावरती जाऊन बसलो डोक्यावरती, काय म्हटलं पैसे कुठे आहेत, तेव्हा 256 कोटी रुपये जिल्ह्याला रिलीज झाले, रिलीजच नाही झाले तर पेड झाले असं लिहून दिले, मग दुसरा प्रश्न पेड झाले तर ते पैसे कुठे गेले, बदली यादी वाकड्यात हे शेतकरी यांना एवढे पैसे, मग विचारलं जाऊन काय रे बाबा पैसे मिळाले का, नाही मिळाले, मग काय करायचं, मग कृषी अधिकाऱ्यांना धरलाय काय रे तू म्हटलं की पैसे दिलं तरी पैसे तर पोचलेलेच नाहीये, नाही नाही साहेब आता नोटीस काढतो, ही परिस्थिती आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे वैजापूर दौऱ्यावर आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी हा दौरा आखला असून यामध्ये प्रामुख्याने पीक विमा वीज या प्रश्नांचा समावेश आहे. यातच सोमवार तारीख 5 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांनी शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर जाहीर सभा घेतली. दरम्यान या सभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना व नागरिकांना वीज बिल भरूच नका असे आवाहन केले आहे. याला त्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय दाखला म्हणून दिला आहे. प्रसंगी त्यांनी जोपर्यंत आपल्याला सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज बिल भरू नका असेही वक्तव्य केले आहे. यासोबतच जाधव यांनी शेतकऱ्यांना पीक विमाबाबत सांगत असताना ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आपापल्या गावाच्या याद्या घेऊन जाव्या व पैसे आले की नाही याबाबत खात्री करावी. यासोबतच ज्यांच्या यादीत नाव असून पैसे मिळाले नाही अशांनी कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तर पुढे बोलताना त्यांनी सदरील काम हे आपल्या भागातील आमदार खासदार यांचे असून आपल्याकडे कुठलेही पद नसताना आपण लोकसभा निवडणुकीत माझ्यावर केलेल्या मतदानाचे उपकार असल्याने माझे कर्तव्य म्हणून मी हे करत आहे असे त्यांनी सांगितले. यासोबतच जर लोकप्रतिनिधी हे तुम्हाला तुमच्या हक्कापासून वंचित ठेवत असतील तर नक्कीच तुम्हा शेतकऱ्यांना याचा कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे असेही ते पुढे म्हणाले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वैजापूर दौऱ्यावर आहेत. आज वैजापूर शहरातील पंचायत समितीसमोर त्यांनी जाहीर सभा घेतली आहे. या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमाबाबत यासोबतच महावितरणच्या काही प्रश्नांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आहे. तर आपल्यासोबत हर्षवर्धन जाधव आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, सर्वात प्रथम प्रश्न असा आहे की तुम्ही कन्नड मतदारसंघामधून आला आहात इथं वैजापूरला, इथले लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यात आलेला नाही आहे, नेमकं काय कारण आहे? लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत मला भरभरून वैजापूरने सहकार्य केलं आणि मी ऋणी आहे, त्यामुळे मी आजच नाही तर वैजापूरकरांच्या पाठीमागं गेल्या 5 वर्षापासून उभा आहे. मागंसुद्धा डीपीआ ज्यावेळेला कट झाल्या होत्या तेव्हा पैसे न भरता डीपीआ आपण चालू केल्यात, वस्तुस्थिती आहे, नुकसान भरपाई मिळत नव्हती कारण पंचनामे झालेले नव्हते, ते पंचनामे करण्यास तहसीलदारांना भाग पाडलं आहे, इतर कुठलेही पुढारी द्यायला नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. आणि आजही कायदेशीररित्या कोर्टाची ऑर्डर घेऊन वीज बिल भरण्याची गरज नाही अशा पद्धतीची भूमिका तुमच्या समोर मांडली आहे. त्याचबरोबर कार्यकारी अभियंतांचंही माझं संभाषण जे झालं तेही आपण बघितलेलं आहे. पीक विम्याच्या संदर्भातली ही यादी जी गहाळ झाली होती ती यादी 2022 खरीफची तीही सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आणि आपले आपले पैसे यादीमध्ये बघून तुम्ही ॲप्लिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य मिळेल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. आता या भूमिकेच्या अनुषंगाने कुठेतरी किमान मागच्या वेळेला लोकसभेमध्ये जे म्हणत होते की आम्ही ह्यांच्यामुळे पडलो त्यांच्यामुळे पडलो, त्यांनी पण काही 5 वर्षही ढुंकून पाहिलं नाही, जे निवडून आले त्यांनीही पाहिलं नाही. आता तरी किमान एवढं सगळं समोर चित्र दिलेलं असताना, स्वयंस्पष्ट असताना सगळं, या राजकीय पक्षांनी याच्यामध्ये काहीतरी करावं जेणेकरून सर्वसामान्य माणसाला लाभ मिळेल. आज वैजापूर शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम शहरातल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सॉल्व्ह करावे, त्यांना आज कोर्टाची ऑर्डर हातामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्यावेत. आज विरोधी पक्षनेते आहेत, आज पालकमंत्री आहेत, आज केंद्रीय मंत्री आहेत, आज खासदार आहेत, आज आमदार आहेत, काय नाही आहे, आज सगळं काही त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे काही नाही आहे, मी फाटका माणूस आहे. पण स्वतःची माझी एक भूमिका आहे की माझ्यावरती उपकार केले तर ते मला फेडायचेच आहेत. शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे उपकार मागच्या लोकसभेत
होते ते फेडायचे सातत्याचे प्रयत्न आहेत. तब्येत जरी खराब झालेली असली तरी सुद्धा काम करतोय आणि पुढेही काम करत राहील. माझं आव्हान आहे तुमच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षांना की तुम्ही हे करा, तुम्हाला लोक डोक्यावर घेतील, मी तुम्हाला डोक्यावर घ्यायला तयार आहे. तुम्ही करणार नाही, लोक तुम्हाला फेकतील, माझं जाऊ द्या. मी माझ्या पद्धतीने काय भूमिका घ्यायची ती तत्काळ त्या परिस्थितीनुसार मी घेईनच. आणि मला निश्चित माहिती आहे की आता शेतकरी किंवा सर्वसामान्य लोक फापड पसऱ्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहेत, कामामध्ये इंटरेस्टेड आहेत. बाप दाखवणे तर श्राद्ध करा. तर हे होते हर्षवर्धन जाधव. त्यांनी सांगितलं आहे की जे शेतकऱ्यांपर्यंत ज्या विमा असो किंवा इतर कोणत्याही बाबी असो शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता लोकप्रतिनिधी अपयशस्वी ठरले आहे. मी मराठीकरिता गौरव दामणे, वैजापूर.